मतदारांनी मतदान का करावं? मी या जिल्ह्याचा 2 वर्ष पालकमंत्री राहिलो आणि या जिल्ह्यात मला जे काही पालकमंत्री म्हणून काम करतात, शहरात अनेक रस्ते करण्याचं काम केलं, अनेक स्टेडियम असं अनेक विकासाचे कामं आपण करण्याचा प्रयत्न केला, जिथं जिथं मला निधी देता येईल ते काम करण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामीण भागातसुद्धा सगळे खेडोपाडी निधी देण्याचं काम केलं, विकासाचं काम केलं आणि विशेष म्हणजे ह्या शहराला सगळ्यात महत्त्वाचं जर काम कोणतं असेल या शहरात तर ते पाणी पुरवठ्याचं काम आहे. अनेक वर्षाची योजना राखडलेली, मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर ह्या कामाला गती दिली. आता ह्या शहराचा जो महत्त्वाचा विषय हा सगळ्यात जास्त पाण्याचा विषय आणि मला वाटतं की मी सगळ्यात पहिलं जर काम कोणतं करीन तर ते पाण्याचं, रस्त्याचं, सगळ्या ज्या काही सुविधा आहे मूलभूत सुविधा हे देण्याचं काम मी करणार. मला एक सांगायचं, कोणाचंच आव्हान कारण आमचे सर्व शिवसैनिक, तुम्हाला सांगतो, उमेदवारी जरी उशीर लागला होता पण महायुतीचा उमेदवार म्हणून सर्व महायुतीच्या पदाधिकारी हे कामाला लागले होते. तुम्हाला वाटत होतं महायुतीचा उमेदवार कधी होतो जाहीर कधी नाही, पण आमच्या महायुतीचं म्हणजे शिवसेना असण, भाजप असण, राष्ट्रवादी असण, RPI असण, मनसे असण, रासपा असण आणि प्रहार असण हे सगळे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो कामाला लागले होते. त्याच्यामुळं कुठेही काम थांबलेलं नव्हतं. तर आम्ही सांगत होतो की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराला आपण मतदान करायचं हे आम्ही प्रत्येकाला सांगत होतो. त्याच्यामुळं आमचं काम कसं चालू होतं. साहेब, विनोद पाटील आपल्या उमेदवारावर ठामित त्यांनी सांगितलंय, 2 आमदार आणि 1 राज्यसभा खासदाराने माझ्या नावावर विरोध केला म्हणून माझं तिकीट मला नाकारण्यात आलं आणि मी अपक्ष म्हणून ठाम आहे. काय सांगू, ठीक आहे आता त्याच्यावर मी काही बोलणार नाही, पण लोकशाहीत उमेदवारी मागणं हा सगळ्याला अधिकार आहे. त्याच्यामुळं पार्टीनं, महायुतीनं मला उमेदवारी दिलेली आणि मला वाटतं अपक्ष कोणी राहणार नाही. आम्ही सगळे बसून, कारण उमेदवारी मागेपर्यंत सगळ्याला अधिकारी, पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यांनी काम केलं पाहिजे या मताचा मी आहे आणि मला वाटतं विनोद पाटील तसं काही करणार नाही. आणि आज आत्ता शहरात मुसळधार पाऊस झाला आणि आपण बघितलं असं की अनेक झाडं कोसळले आणि बरंच शहरात नुकसान झालं. जे काही नुकसान झालं असं त्याचं निश्चित पाहणी करून कलेक्टरला वगैरे महानगरपालिकेच्या आयुक्ताला यांना आदेश देऊन त्याची पंचनामा करून जी जी काही मदत करता येईल ती मदत करतो.